नमस्कार, स्वागत आहे आपलं कडक दमदार रेसिपी या चॅनलवरती। आज आपण ह्या छान घोसावळ्यांपासून भजी बनवणार आहोत। तर येथे मी दोन मोठी घोसावळी घेतलेले आहेत, त्याचे वरचे आणि खालचे टोक काढून घ्यायचे आहे। असे टोक काढल्यानंतर घोसावळे एका प्लेटमध्ये छान असे गोल काप करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपण सर्व घोसावळ्याचे काप करून घेऊ। घोसावळे कुठे घोसावळे म्हणतात किंवा कुठे गिलके म्हणतात, तर मग ह्या गिलक्याची भजी खूपच छान लागतात। आपण छान असे काप करून घेऊयात। चार हिरव्या मिरच्या, थोडीशी लसूण आणि अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे। हे आपण सर्व मिक्सरमध्ये फिरून घेऊयात। एका भांड्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते घालून घेऊयात। त्याचबरोबर इथे हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची जी आपण पेस्ट करून घेतली आहे ती टाकून घेऊयात। आणि चिमूटभर सोडा घालायचा आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे आहे। ह्यामध्ये छान असे हलवून थोडे थोडे पाणी घालून घ्यायचे आहे। पाणी घालत असताना त्यामध्ये आपण चिमूटभर हळद घालून घेऊया। हळद चांगली मिक्स करून घ्यायची आहे। थोडेसे पाणी अजून लागेल। बटाटा भजी करताना ज्या पद्धतीने आपण बेसन पीठ छान असे तयार करून घेतो, त्याच पद्धतीने अशा प्रकारे आपण हे पीठ तयार करून घेतले आहे। त्यामध्ये हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर हेही छान असे हलवून घेऊ। ह्या इथे आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे बेसन पीठाचं, त्यामध्ये आपण हे घोसावळे किंवा गिलके घालून असे छान मिक्स करून ते गरम तेलामध्ये सोडून घेऊयात। भजी छान अशी खपू आपण फ्राय करून घेऊयात। आपण छान अशी भजी फ्राय करून घेतलेली आहे, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपली छान अशी घोसावळ्याची किंवा गिलक्याची भजी तयार झालेली आहे, ते आपण फोडून बघूयात खुसखुशीत। छान असं हे भजं खूप छान लागेल। तर मग नक्कीच ट्राय करा। आवडलं असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।